नमस्कार, मी गौरी टिळेकर. HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. महापौर विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा हात मुरगळला नाही, त्यांनी माझा विनयभंग केलेलाच नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा दावा करत सांताक्रूझ आंदोलनातील त्या महिलेने आपली भूमिका मांडली आहे. महाडेश्वर यांनी एका महिलेचा विनयभंग केला, त्यांनी महिलेचा हात मुरगळला असा संदेश पसरवणारा तो व्हिडिओ व्हायरल करण्यामागे राजकीय पक्षांचा महाडेश्वर सरांची बदनामी करण्याचा हेतू आहे, असंही ती महिला म्हणाली आहे. दरम्यान त्या व्हिडिओमध्ये महापौरांनी तेथील संतप्त नागरिकांपैकी एका महिलेचा हात मुरगळत मी कोण आहे ते तुला माहीत आहे का असं विचारत धमकी दिल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र संबंधित महिला असा कोणताही प्रकार न घडल्याचं म्हणते. त्यामुळे ही महिला स्वतःहून स्वतःच्या इच्छेने हे स्पष्ट करते की तिच्यावर कोणता दबाव आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. रविवारी 4 वाजता आमच्या सांताक्रूझ पटेल नगरमध्ये एक आई आणि त्यांचा मुलगा यांचं दुःखद निधन झालं. त्याचं कारण होतं की तिकडे त्यांना शॉक लागला आणि त्याचा अकस्मात मृत्यू झाला. त्यावेळेला आमच्या घराघरांमध्ये गुडघ्याएवढं पाणी भरलं होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 तारखेला संध्याकाळी 4 वाजता त्या दोघांची डेड बॉडी तिकडे आणली होती. तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर सर त्यांचे दर्शन अंतिम दर्शन घेण्यासाठी तिकडे आले होते. तेव्हा आम्ही तिकडच्या ज्या बायका आहोत त्या पटेल नगरमधल्या आम्ही तिकडे रस्ता थांबवला होता त्यांचा. त्यावेळेला विश्वनाथ महाडेश्वर सर पुढे आले होते. त्या गर्दीत मी सुद्धा उभी होती आणि तेव्हा मी त्यांना अडवायचा प्रयत्न केला. त्यांनी माझा हात न पकडता त्यांनी माझा हात बाजूला केला तेव्हा त्यांचा हात लागला गेला. पण या गोष्टीचा काही राजकीय पक्ष आहेत ते उगाच त्याचा इश्यू करत आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षातून नाही किंवा मला कोणत्याही राजकीय नेत्याशी किंवा कोणत्याही राजकीय पार्टीशी माझा संबंध नाही. तरीही माझ्या नावाची व विश्वनाथ महाडेश्वर सर यांची खूप बदनामी होते आहे. त्यामुळे माझी अशी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की मला कोणत्याही राजकारणात रस नाही आहे. त्यामुळे तुम्ही माझी किंवा विश्वनाथ महाडेश्वर सरांची बदनामी करणं थांबवा. मी आत्तापर्यंत तक्रार न करण्याचं कारण हे की माझ्यावर विनयभंग झालेला नाही आहे. त्यांनी माझा हात बाजूला केला होता, त्यांनी हात माझा फिरगळला नव्हता. त्यामुळे तक्रार करण्यासारखं काहीच नाही. जेव्हा मला कोण भेटतं तेव्हा मी त्यांना हेच सांगते की मला कंप्लेंट करायची नाही आहे किंवा मी मला माझा विनयभंग झालेला नाही आहे. त्यांनी माझा हात आम्ही साखळी धरून उभे होतो, त्यांनी फक्त माझा हात बाजूला केला आहे, त्यांनी माझा हात मुरगळला नाही आहे. मेट्रो कारशेडच्या कामामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबईतील मानखुर्द येथे शिवसेनेने आंदोलन सुरू केले. MMRDA ने नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी या मागणीसाठी स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी चक्क चिखलात बसकन मारली. मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत. बोगद्यांची खोदकामं, खांबांची उभारणी यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली आहे. यातून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली असून मुंबईकर त्रस्त आहेत. मानखुर्दमध्ये मेट्रोच्या कारशेडचं काम प्रगतीपथावर आहे. या कामामुळे महाराष्ट्र नगरमधील रहिवाशांना रोजच्या रोज गैरसोयींचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेत. जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक आणि कलम 370 हटवण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. गेल्या 2-3 दिवसांपासून काश्मीरातील परिस्थिती आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे राज्य शासनाकडून राज्यातील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयं येत्या सोमवारपासून खुला करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट, फोन आणि सेवांवर बंदी घालण्यात आली होती, त्यामुळे या सेवांवरील बंदी आता हटवण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी काश्मीरातील परिस्थिती पाहून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. टेकन लास्ट फॉर्टनाइट दिस हिस्ट्री ऑफ क्रॉस बॉर्डर टेररिझम रिक्वायर्ड द गव्हर्नमेंट टू पुट इन प्लेस सर्टन प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स ऍज अ प्रिकॉशनरी मेजर. अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन व क्रेडिबल इनपुट्स
that such terrorist organizations were planning to undertake strikes in the state in the immediate future. The steps consequently taken included restrictions on free movement, prevention of large gatherings, restrictions on telecom connectivity, and closure of schools and colleges. A few preventive detentions of individuals were also made in accordance with the provision of law to maintain law and order and avoid breach of peace. Similar measures have had to be taken in the past also following violent incidents. This time, these measures have been taken by way of precaution only, keeping the safety and well-being of public at large. However, some restrictions were required on 14th and 15th of August in view of Independence Day celebrations yesterday, for which the terror threat perception was certainly greater, particularly in the light of the statements from across the border of the people of Jammu and Kashmir that is critical to help maintaining peace and public order. Its focus is on the earliest return to normalcy while ensuring that terrorist forces are given no opportunity to wreak havoc as in the past. Thank you. आजपर्यंत भारताने कधीही प्रथम अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही, परंतु भविष्यात काय घडेल ते त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे, असं सूचक विधान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय. सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानकडून भारताविरोधात कुरघोड्यांना सुरुवात झालीय. या निर्णयानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये एक प्रकारचं तणावपूर्ण वातावरण आहे. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरघोड्यांच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला हा सूचक इशारा दिलाय. ये बात सच है कि यहां तक हमारी न्यूक्लियर पॉलिसी का सवाल है, उसमें नो फर्स्ट यूज की आज तक हमारी पॉलिसी यही है. अब भविष्य में क्या होगा ये सब परिस्थितियों पर निर्भर करता है. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून कुरघोड्या सुरू आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडवण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची अधिकृत माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट आणि फोन सेवा यावर निर्बंध होते. आज प्रशासनाकडून काही ठिकाणच्या सेवांवर वरील हे निर्बंध शिथिल करण्यात आले. सोमवारपासून रस्त्यावर पर्यटकांच्या गाड्यांचीही रेलचेल सुरू होईल. येत्या 12 दिवसात कुठेही हिंसाचाराच्या घटना घडल्या गेल्या नाहीत अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद.